तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटासा इंटरव्ह्यू दाखवणार आहे आणि हा इंटरव्ह्यू घेतला आहे इट्स मज्जा गर्ल चॅनलच्या अंकिता लोखंडे या जर्नलिस्टने. तर आपण बघूयात अंकिता लोखंडे आणि अपूर्वा गोरे यांनी काय गप्पा मारल्या आहेत. पुणे मुंबई पुणे मुंबईमुळे जरा थांबलंय मी. आता सागरला सांगितलं की सागर जरा ब्रेक घेते. मला असं वाटतं की आता काय कमी करणार ही कुठे. अगं नाही, काय होतं, डाएट करण्याचं एकच कारण बारीक होणं किंवा पिटीट होण्यापेक्षा मला असं वाटतं की आमच्या ज्या वेळा आणि जे शेड्यूल आहे ना त्याच्यामुळे काहीही खाल्लं जातं. सो जेव्हा तुम्हाला कोणीतरी सांगतं की नाही तू हे नको खाऊस किंवा हे खा, तर मे बी त्यामुळे तरी लहानपणी कसं आई आपल्याला थांबायची की बाहेरचं खाऊ नको, तेलकट खाऊ नको, गाळ्यावरचा वडापाव खाऊ नको. सो ते जरा आता आईचं काम सागर करतो माझ्यासाठी. पण मी जरा टाइम प्लीज घेतलाय सागरपासून. सागर आय मिस यू. पण थोडे दिवस सणावाराचे दिवस आले की जरा ऐकतोय नारळ फुटला परतो. आवडलं उत्तर. तो म्हणाला की करेक्ट आहे, डायट हा सागर मिस करतो. नाही आता टाइम प्लीज आहे जरा. या खूप गोड इंटरव्ह्यू बद्दल माझं छोटस मत. थँक्यू सो मच अपूर्वा. ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे की आईची उपमा सायन्स बेस्ड फिटनेस क्लबला दिली. थँक्यू सो मच. मला पूर्ण आठवतं आहे रात्रीचे लगभग 12 वाजले होते आणि अपूर्वाच्या डोळ्यामध्ये खूप जास्त झोप होती. पण पूर्ण लक्ष देऊन अपूर्वाने या सायंटिफिक फॅक्ट्स ज्या आहेत या समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि मित्रांनो, हा सायंटिफिक फॅक्ट जेव्हा समजतात ना तेव्हा तुम्ही न्यूट्रिशन प्लॅन फॉलो करताना ऑन ट्रॅक राहू शकता आणि रिझल्ट्स खूप चांगल्या पद्धतीने अचीव होऊ शकतात. मित्रांनो, अपूर्व गोरेच्या बाबतीत सुद्धा हेच झालं. खूप चांगले रिझल्ट्स मिळाले, फॅट लॉस खूप चांगल्या पद्धतीने झालं, स्किनला ग्रो खूप चांगल्या पद्धतीने आला आणि हा सायन्स बेस्ड फिटनेस क्लब अपूर्व गोरेच्या विश्वासासाठी पात्र ठरला. थँक्यू सो मच अंकिता लोखंडे आणि अपूर्व गोरे. भेटूया लवकरच मुंबईत.